नमस्कार, मी समीरा. समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत कटवडा. नाव काढूनच तोंडाला पाणी सुटलं. या एका रेसिपीमध्ये आपल्याकडे आज चार रेसिपीज आहेत, वड्याची, कटाची, लसणीची चटणी आणि तळलेल्या मिरच्या. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. कट बनवण्यासाठी घेतले मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट, दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण. या वाटण्याची रेसिपी मी खाली दिलेलीच आहे, पण तरी थोडक्यात सांगते. एक छोटा तुकडा घेतलाय खोबऱ्याचा, दोन कांदे, 2 इंच आलं, 10-12 लसणीच्या पाकळ्या, एक मोठा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा मीठ घेतलंय. कांदा, खोबरं, आलं आणि लसूण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, चांगलं फ्राय करायचं आहे आणि मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये मीठ आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. हे झालं आपलं वाटण, अगदी थोडक्यात सांगितली आहे. आता कटासाठी अजून घेतले आहेत 5-6 मिरच्या आणि कोथिंबीर. हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, चांगली फाईन पेस्ट केलेली आहे. कटाच्या फोडणीसाठी घेतले आहे 1 चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 3 चमचे छोटे तिखट मसाला घेतलाय आणि हळद घेतलेली आहे. कट जरा झणझणीत असतो म्हणून तिखट मसाला जास्त घेतलाय. 1 मोठा चमचा धण्याची पावडर घेतले आणि 1/2 चमचा जिऱ्याची पावडर घेतले. 1 मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलाय. 1 छोटा बटाटा उकडून त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. एका मोठ्या कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल तापत ठेवलंय. तेल गरम झालंय, कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता मस्त तडतडलाय, जिरं टाकूया, परतून घेऊया थोडं. हे जे वाटण आपण केलेलं आहे ते ॲड करूया. चांगलं परतून घेऊया. शेंगदाण्याचा कूट टाकूया. बटाटा ॲड केला. आता आपले सगळे मसाले टाकूया. चांगले तेलात परतून घेऊया. मीठ टाकूया. धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर टाकूया. इथे मी 1 लिटर पाणी गरम करून घेतलंय. साधारण 4 ग्लासेस आहेत. आता गॅस थोडा मीडियम ठेवून चांगले उकळी येऊ देऊया. झाकण ठेवूया. साधारण 7 ते 8 मिनटं आपण हा कट झाकून शिजवलाय. चांगली उकळी आलेली आहे, झाकण काढलंय. 1-2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. कट चांगला शिजलाय, आता गॅस बंद करूया. आपला हा कट तयार आहे. आता आपण वड्याची तयारी करूया. वड्यासाठी मी 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट, 2 इंच आलं घेतलंय, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, कढीपत्ता कापून घेतलेला आहे, थोडीशी हळद, थोडं मीठ आणि कोथिंबीर. आलं लसूण मिरचीची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. 6-7 बटाटे उकळून घ्यायचे आहेत, चांगले उकळायचे आहेत. कुकरला कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आणि चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. आता वड्याच्या भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवलंय. 2 चमचे तेल टाकलंय. तेल गरम झालंय, कढीपत्ता टाकूया, जिरं आणि ओवा टाकूया, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया. चांगलं परतून घ्यायचंय. हळद टाकूया. मीठ टाकलंय. बटाट्यावड्याची फोडणी मस्त तयार झाली आहे, खूप छान सुगंध येतोय.
आता हे कुस्करलेले बटाटे ऐड करूया। चांगले मिक्स करून घेऊया। मंद आचेवरच करायचं आहे, गॅस फास्ट नाही ठेवलाय मी। बटाटे चांगले व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत। आता गॅस बंद करूया, थंड होऊ देऊया। आता आपण वड्याचं जे वरचं कवर असतं त्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। 1.5 कप बेसन घेतलंय, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा ओवा, 1 चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा मीठ, 1/2 चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग घेतलंय। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। एका बाउलमध्ये बेसन घेतलंय। हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करूया। ओवा, जिरं, मीठ, लिंबाचा रस, हळद सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया। थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। टोटल मला 1/2 ग्लास पाणी लागलं आहे। चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत। ह्याच्यात मी सोडा ॲड नाही करणार आहे। सोड्याच्या ऐवजी तेलाचं मोहन टाकणार आहे। तेलाच्या मोहनने सुद्धा वडे चांगले फुलतात। आपलं हे बॅटर तयार झालंय। आता कोथिंबीर ॲड करूया। कन्सिस्टन्सी बघा, वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलंय। तेल चांगलं गरम झालंय। 2 चमचे तेल आपण या बॅटरमध्ये टाकूया। चांगलं ढवळून घेऊया। आपलं हे बॅटर मस्त तयार झालेलं आहे। बटाट्याची भाजी थंड झाली आहे। कोथिंबीर घालूया, चांगली मिक्स करून घेऊया। हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। हा बघा, असा छोटा वडा मी करून घेतलेला आहे। बटाटे वड्यांचे हे वडे सगळे तयार झालेले आहेत। आता हे जे बेसनचं बॅटर तयार केलंय त्याच्यामध्ये हे वडे बुडवून तळून घेणार आहोत। अगदी अलगद सोडायचं आहे। गॅस मीडियम ठेवलाय। वडे तळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटं लागतील। परतून घेऊया। वडे शिजलेले आहेत, आपण आता हे काढून घेऊया। मस्त आपले हे वडे तयार झालेले आहेत। कट वड्याबरोबर लसणीची चटणी तर हवीच। लसणीच्या चटणीसाठी 1 छोटी वाटी खोबरं घेतलंय, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 छोटा चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि 1 चमचा तिखट मसाला घेतलाय। मीठ चवीप्रमाणे 1 छोटा 1/2 चमचा घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सर लावून झालेलं आहे। बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही चटणी तयार झाली आहे। आता झटपट आपण मिरच्या करायला घेऊया। इथे मी 7-8 मिरच्या घेतल्या आहेत आणि मीठ घेतलं आहे। मिरच्यांना थोडे थोडे कट देऊया, पूर्ण कापायची नाही आहे, म्हणजे याच्यात मीठ आतपर्यंत जातं तळताना। गॅसवर तवा तापत ठेवला आहे। 1 चमचा तेल घातलंय। तेल तापलंय, मिरच्या टाकूया। मिरच्या अर्धवट शिजवायच्या आहेत, पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत। मीठ टाकूया। मीठ टाकल्यावर 1/2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। ह्या बघा, आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या ह्या मिरच्या तयार झाल्या। एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेतलेले आहेत। कट तयार आहे आपला। कट ओतूया।
थोडस फरसाण घालूया, ऑप्शनल आहे, घरात असेल अवेलेबल तर घाला. कांदा घातलाय, थोडी कोथिंबीर घालूया. मस्त वडा, कट, लसणीची चटणी आणि तळलेल्या मिरच्या, अतिशय झणझणीत रेसिपी, मस्त आहे. याच्याबरोबर मी ब्रेड घेतलं आहे साधा, तुम्ही पावही घेऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही कटवड्याची रेसिपी दाखवली आहे आणि तीही झटपट. सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा. आणि हो, तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत. थँक्यू.